नमस्कार, मी आचल सरकारनामामध्ये सगळ्यांचं स्वागत. भाजप नेते मोहित खंबोज यांच्या विरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येते. 2011 ते 2015 या कालावधीत खंबोज यांच्या कंपनीने इंडियन ओव्हरसीज बँकेकडून 52 कोटीचं कर्ज घेतलं होतं. पण ज्यासाठी ते कर्ज घेतलं होतं त्यासाठी त्यांचा वापर न करता ती रक्कम इतर ठिकाणी वापरली आणि नंतर ते कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. मोहित खंबोज यांनी ट्विट करून त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. तसेच यावर त्यांनी प्रतिक्रियाही दिली. बघूयात मोहित खंबोज यांनी काय प्रतिक्रिया दिली. नमस्कार, मेरे ऊपर ऐसा सूत्रों से मालूम पड़ा कि मुंबई पुलिस ने एक FIR दर्ज की है और कोई पुरानी कंपनी जो 2017 में बंद हो गई उसके बैंक इश्यूज निकालकर एक फैब्रिकेटेड FIR मुझ पे बनाई गई है. मुझे ऐसा लगता है कि ये महाविकास आघाड़ी सरकार अगर सोचती कि इस तरह की कार्रवाई कर मेरी आवाज़ दबा देगी या मुझे किस तरह से भी चुप करा सकती है, धमका सकती है, तो या मियां नवाब का बदला हो या संजय राउत का हो या एक IPX के एक्सपोजर का हो, तो अगर इस तरह के फैब्रिकेशन से समझते होंगे कि हम डरने वाले, तो मैं घबराने वाला नहीं हूँ. ये लड़ाई मेरी चालू रहेगी और लीगली कोर्ट में मैं जाकर इसका दूध का दूध पानी का पानी सबके सामने होगा. अजून अशाच काही घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा सरकारनामा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.